नोट डबल करने का झांसा देकर ठगी करने वाली पश्चिम बंगाल की टोली के दो सदस्य पाड़ी पुलिस के हाथ लगे हैं। पुलिस ने एक महापूर्व फल विक्रेता से 4 लाख रुपए उड़ाए जाने की वारदात का खुलासा किया है। आरोपी सौमिक घोष व इंद्रस मिस्त्री 24 परांगना पश्चिम बंगाल है। सूत्रधार खैरुल व एक सदस्य फरार है। खुरुल ने कलमना के फल विक्रेता लीलाधर साहू को नोट डबल करने की युक्ति बताई। इस बारे में उनके मित्र प्रफुल्ल डायरे को भी बताया, फिर बड़ी राशि लाने को कहा। 31 जुलाई को साहू और डायरे ने उसे 4 लाख रुपए दिए। आरोपियों ने साहू के घर में 4 लाख के 8 लाख रुपए लौटाने का झांसा दिया। साहू और डायरे को बकेट में नोट डालना बताया। बकेट पर ढक्कन लगाकर उसे कुछ देर बाद खोलने का कहकर नाश्ता करने के बहाने भाग गए। साहू ने 1 अगस्त को पाड़ी थाने में शिकायत दर्ज कराई। एपीआई मारुति शेलकी को आरोपियों के फोन कॉल से उनके पश्चिम बंगाल में होने का पता चला। पुलिस ने 24 परगना में दबिश देकर दोनों को गिरफ्तार कर लिया। खैरू सूत्रधार है। वह साथियों के साथ मेयो अस्पताल चौक की एक लॉज में ठहरा था। वह ठगी के लिए शिकार खोजता है, इसके बाद योजना बनाकर शिकार को फांस जाता है। फिर्यादी जे आहेत सदर गुन्ह्यातील लीलाधर मनोहर साहू यांचा व्यवसाय आहे फळ विक्रीचा। एक दिवस दिनांक 31/7/2021 रोजी एक खैरुल नावाचा व्यक्ती यांच्याकडे आला आणि तुम्ही पेरूचा व्यवसाय करणार का, मी कलकत्त्याचा हे आहे म्हणजे एजंट आहे, मोठा व्यापारी आहे आणि तुम्ही पेरूचा व्यवसाय केल्यास तुम्हाला प्रतिपेटी मी कमिशन देणार, असा फिर्यादीला विश्वासात घेऊन काही दिवस त्याला पेरूचा व्यवसाय करण्यासाठी कमिशन देत होता। त्यावरून फिर्यादीचा विश्वास बसला त्याच्यावर। त्यानंतर काही दिवसांनी जवळपास एक महिन्यानं 1/8/2021 रोजी फिर्यादीच्या विश्वास बसल्यामुळे फिर्यादी या खैरुलला घरी घेऊन गेले आणि त्याला हे सांगितले, जो आरोपी आहे खैरुल याने म्हटले की मी डबल पैसे करून देतो, 500 असतील तर त्याचे मी 2 नोटा करून देतो आणि त्याला 500-500च्या 2 नोटाचे 4 नोटा करून दाखवला पहिल्यांदा, त्यामुळे याचा विश्वास बसला। त्यानंतर अधिक काही जास्त पैसे असतील तर मी डबल रक्कम करून देतो असे जो आरोपी आहे खैरुल याने सांगितले, त्यामुळे फिर्यादी लीलाधर शाहू आहे यांनी 4 लाख इकडून तिकडून जमा केले आणि आपल्या घरी त्याला बोलवले। तर जो आरोपी खैरुल आहे त्यांना आपल्यासोबत 4 माणसं घेऊन आला आणि एका डब्यामध्ये खाकी कपड्यामध्ये ते 4 लाख रुपये बांधून त्या डब्यामध्ये काही असं त्याच्याकडे 4 बाटलमधला लिक्विड होता ते टाकला आणि तो डब्बा पॅक बंद करून त्याच्यावर काही असे झाकण्यात आला आणि हे 3 तास तुम्ही खोलू नका असे फिर्यादीला सांगितले आणि आम्ही नाश्ता करून येतो हे बोलून हाथ चलाकी ने जे पैसे होते ते काढून घेऊन गेले। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपुर।